नमस्कार मित्रांनो, मी हनुमंत पाटील, रिलायबल इंग्लिश क्लास चोपड़ा या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज मी तुम्हाला मराठीतले वाक्य इंग्रजी मध्ये ट्रांसलेट करण्याची अशी एक टेक्निक देणार आहे, ज्याच्या सहाय्याने तुम्ही मराठीतले कोणतेही वाक्य इंग्रजी मध्ये अगदी सहज, कोणतीही अडचण न येता ट्रांसलेट करू शकता। आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी आधी मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये कसं करतात हे कळणं खूप आवश्यक आहे। मित्रांनो, आपण कधी पण इंग्रजी बोलण्याआधी मराठीत विचार करत असतो आणि मराठीतले विचार इंग्रजी मध्ये अचूक आपल्याला भाषांतर करता यावेत, यासाठी आजची ही टेक्निक मी आपल्याला सांगत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय छान होणार आहे, शेवटपर्यंत याला बघा। आणि जर का आपण या चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओज तसेच इंग्लिश स्पीकिंगचा 90 डेजचा कोर्स फ्री मध्ये करण्यासाठी आपण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। व जर का आपल्याला हा व्हिडिओ शेवटी आवडला तर याला लाईक करा व आपल्याला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे कमेंट केल्याशिवाय राहू नका। तर चला तर मग मित्रांनो, वेळ न गमवता आपल्या कामाला मी सुरुवात करतोय। तर आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात सुंदर ट्रिक मराठीतले वाक्य इंग्रजी मध्ये करण्याची। तर मित्रांनो, मी आनंदित आहे हे आपलं मराठीतलं वाक्य आहे, आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल। तर सर्वप्रथम इंग्रजीतलं वाक्य बनवण्याचा एक नियम लक्षात घ्या, इंग्रजीतलं वाक्य बनवताना सब्जेक्ट आधी घेतला जातो। या वाक्याचा सब्जेक्ट आहे मी, या वाक्याचा सब्जेक्ट आहे मी, मग सुरुवातीला त्याच्यासाठी घेऊन टाकायचं आय, बरोबर। आता पहिला शब्द जसाच्या तसा खाली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे तुम्हाला, येतंय लक्षात। आणि नंतर मग मागून शेवटून शब्द पुढे पुढे आणत जायचं आहे। आता आहे यासाठी यम, आनंदित साठी हॅपी, मी आनंदित आहे, आय एम हॅपी। आपण बघू शकतात अतिशय सुंदर भाषांतर झालेलं आहे। मित्रांनो, पुढचं वाक्य आहे तो कामगार होता। आता मित्रांनो, तोला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ही। आता शेवटचे शब्द सुरुवातीला आणत चालायचे, मागून एक एक शब्द पुढे पुढे आणायचा आहे, होतासाठी वॉज। आता कामगार, कामगार म्हणजे काय, वर्कर, बरोबर। आता मित्रांनो, वर्कर जेव्हा एकवचनी सामान्य नाम लिहिलं जातं त्यावेळेस त्याला ए लावतात, ही वॉज ए वर्कर। आता तो शिक्षक होता तर ही वॉज ए टीचर, तो वैद्य होता तर ही वॉज ए डॉक्टर, अशा पद्धतीने ए लावायचं आहे मित्रांनो, व्यंजनाने सुरुवात झालेली आहे म्हणून। आज सोमवार आहे, आता आजसाठी शब्द आहे टुडे, आहेसाठी शब्द आहे इज, आणि सोमवारसाठी शब्द आहे मंडे। आज सोमवार आहे, टुडे इज मंडे, ओके। तू जाऊ शकतो, आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तू साठी आपण कोणता शब्द वापरतो, यू, बरोबर। शकतो साठी कॅन, राईट। जाऊ साठी गो, तू जाऊ शकतो, यू कॅन गो। मित्रांनो, मला आशा आहे आपल्याला ही टेक्निक समजत असेल आणि आवडत सुद्धा असेल। बघा, पहिला शब्द आपण आधी लिहून घेतो, जो सुरुवातीला आलेला शब्द आहे, जो कर्ता आहे त्या वाक्यातला, जो शब्द आहे पहिला त्याला आपण आधी लिहून घेतो आणि नंतर मागचे शब्द एक 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 करून पुढे आणत राहतो। तिने ऐकायला पाहिजे, आता याच्यात पहिला शब्द आहे तिने, तिने म्हणजे इंग्रजीमध्ये आपण करतो शी। आता पाहिजे, पाहिजे या अर्थाचा शब्द आहे शूड, पाहिजे या अर्थाचा शब्द आहे शूड। आणि ऐकायला साठी शब्द आहे लिसन, शी शूड लिसन, लिसन म्हणायचं, लिस्टन नाही म्हणायचं, टी सायलेंट आहे मित्रांनो, तिने ऐकायला पाहिजे, शी शूड लिसन। मित्रांनो, ही लहान लहान वाक्य होती, मित्रांनो ही लहान लहान वाक्य होती, आपण सहज ट्रान्सलेट केली। याच्यापेक्षा थोडी मोठी वाक्य देखील आपण ट्रान्सलेट करून बघूया आपल्या या सेम मेथडने। पहिला शब्द आहे मी, मी साठी घेऊन टाकला आपण आय, बरोबर। पहिला शब्द जसा तसा घ्यायचा आहे, नंतर जातो, जातो साठी घेऊया गो, आय गो। आता मग जातोचा पुढचा शब्द आहे शेतात, शेतात म्हणजे इन द
farm. Right? करता है मित्रांनो. I go in the farm. आता दररोज साठी आपण daily किंवा शब्द वापरू शकतो every day. मी दररोज शेतात जातो. I go in the farm every day. Right? बघा मोठं वाक्य सुद्धा आपल्या आज मेथडने अचूकरित्या भाषांतरित केलं गेलं मित्रांनो. त्याच्यानंतर रमा गाणे गाऊ शकते. रमा गाणे गाऊ शकते. आता बघा पहिला शब्द आहे रमा, तो जसं तसा घेऊन टाकला आपण रमा. ओके शकते, शकते या अर्थाने इंग्रजीमध्ये शब्द आहे कॅन, बरोबर. आता त्याच्या पुढे आहे गाऊ म्हणजे सिंग, आणि गाणे म्हणजेच सॉन्ग. आता या सॉन्गचा आधी पण आपल्याला लावायचा आहे ए. रमा कॅन सिंग ए सॉन्ग, लक्षात घ्या. रमा गाणे गाऊ शकते. रमा कॅन सिंग ए सॉन्ग. समजतंय मित्रांनो? तो झाड लावत आहे. आता मित्रांनो तो साठी शब्द आहे ही, बरोबर. आता मागून आपल्याला एक एक शब्द पुढे आणायचा आहे. आहे साठी शब्द कोणता आहे? इज. ही इज. आता लावत, लावत. आता लावणे यासाठी आता नेमकं काय लावलं जात आहे? झाड. मग झाड लावण्यासाठी शब्द आहे प्लांट. यासाठी शब्द आहे प्लांट. आणि मित्रांनो मी तुम्हाला एक सुंदर अशी टेक्निक सांगतोय. जर का क्रियापदाला त लागला असेल, जर का क्रियापदाला त लागला असेल तर इंग्रजीमध्ये त्याला आय एन जी लावावा लागतो. ही इज प्लांटिंग. ओके आणि शब्द आहे तुमचा झाड. ओके तर आपण त्याला म्हणूया ए ट्री. तो झाड लावत आहे. ही इज प्लांटिंग ए ट्री. मी आशा करतो मित्रांनो आपल्याला ही टेक्निक खूपच आवडत असेल. चला याचं पुढचं वाक्य म्हणूया. तो तिथे जाऊ शकतो, बरोबर. तो साठी आपण शब्द घेतला ही, राईट. आता शकतो साठी शब्द आहे कॅन, जाऊ साठी शब्द आहे गो, आणि तिथे साठी शब्द आहे देअर. तो तिथे जाऊ शकतो. ही कॅन गो देअर. मित्रांनो मी आशा करतो आपल्याला ही मेथड खूपच खूपच आवडत असेल. तर मित्रांनो आता आपण आधी बघितली त्यापेक्षा मोठी मोठी वाक्य करून बघणार आहोत. म्हणजेच तुम्हाला कळून जाईल की आपली जी टेक्निक आहे ती सगळ्या प्रकारच्या वाक्यांना लागू होत असते. तर बघा मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं, आधी जो पहिला शब्द आहे तो जसं तसा लिहायचा मोहित, मोहित. आता बघा करणार शेवटचा शब्द काय? करणार. करणार भविष्यकाळ दर्शवतो मित्रांनो, आणि भविष्यकाळ दर्शवण्यासाठी विल किंवा शालचा वापर केला जातो. आपण विलचा वापर करूया. मोहित विल. आता मदत, मदतसाठी हेल्प हा शब्द आहे. मोहित विल हेल्प. मला, मला म्हणजेच मी, मला म्हणजेच मी. आणि आज म्हणजेच टुडे. तर बघा मित्रांनो मोहित आज मला मदत करणार. मोहित विल हेल्प मी टुडे. मदर, सॉरी आई तुझ्यासाठी स्वयंपाक करत आहे. तर आईसाठी शब्द आहे मदर, बरोबर. आहेसाठी इज. ओके आता स्वयंपाक करत, लक्षात घ्या स्वयंपाक करत. आता याला त लागलेला आहे ते पण लक्षात घ्या. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं स्वयंपाकसाठी शब्द आहे कुक, आणि त लागलेला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं जर का क्रियापदाला त लागला असेल तर आयएनजी लावायचं. मदर इज कुकिंग, राईट. इथपर्यंत आलं. आणि तुझ्यासाठी, आता फॉर च्यासाठी, आणि यू म्हणजे तुझ्यासाठी. आई तुझ्यासाठी स्वयंपाक करत आहे. मदर इज कुकिंग फॉर यू. अचूक ट्रान्सलेशन होत आहे मित्रांनो, आपल्याला खूप फायदा होणार आहे. तुम्ही वर्गात लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही वर्गात लक्ष द्यायला पाहिजे. आता तुम्हीसाठी शब्द आहे मित्रांनो इंग्रजीमध्ये यू, बरोबर. आता शेवटून सुरुवातीला आणायचं आहे पाहिजे. पाहिजेसाठी शूड, बरोबर. आता शूड, आता लक्ष द्यायला, आता लक्ष देणे यासाठी इंग्रजीमध्ये शब्द आहे पे अटेन्शन. आणि वर्गात म्हणजे इन द क्लास, इन द
क्लास बघा तुम्ही वर्गात लक्ष द्यायला पाहिजे यू शुड पे अटेंशन इन द क्लास पुढचं वाक्य बघा मी दररोज रात्री 10 वाजेला झोपतो तर मित्रांनो सुरुवातीला मी साठी शब्द घेऊया आय बरोबर आता झोपतो यासाठी दोन प्रकारचे वर्डिंग आहे स्लीप येतंय लक्षात किंवा दुसरी आहे गो टू बेड असं पण बोलतात आय स्लीप बरोबर झोपतो साठी स्लीप शब्द घेऊन टाकला आता 10 वाजेला म्हणजे ऍट 10 ओ क्लॉक ओ क्लॉक म्हणजे काय ऑफ क्लॉक आय स्लीप ऍट 10 ओ क्लॉक रात्री म्हणजे ऍट नाईट आणि दररोज म्हणजे एवरी डे लक्षात घ्या मी दररोज रात्री 10 वाजेला झोपतो आय स्लीप ऍट 10 ओ क्लॉक ऍट नाईट एव्हरी डे किंवा आय गो टू बेड ऍट 10 ओ क्लॉक स्लीप ऐवजी गो टू बेड असं सुद्धा तुम्ही बोलू शकतात आय गो टू बेड ऍट 10 ओ क्लॉक ऍट नाईट एव्हरी डे तर मित्रांनो मी आशा करतो की आपल्याला ही ट्रिक खूप खूप आवडली असेल जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच याचा जर का आपल्याला काही फायदा होत असेल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करा आपण या चॅनलवर नवीन असणार तर असेच सुंदर सुंदर व्हिडिओ वारंवार बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून मला कळवायला विसरू नका आपले कमेंट्स आपलं लाईक आपलं सबस्क्राईब नक्कीच मला अधिकाधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतात थँक्यू थँक्यू थँक्यू